आणि महाराष्ट्रामधल्या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांबाबत एक महत्त्वाची बैठक मुंबईत पार पडते. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण या बैठकीला उपस्थित आहेत. महत्त्वाच्या रस्ते प्रकल्पांचा आढावा या बैठकीच्या माध्यमातून घेण्यात येईल. अधिक माहिती राजू सोनावणे आपल्याला देत आहेत. राजू, नितीन गडकरी यांच्यासोबत असलेली ही बैठक राज्याच्या रस्ते प्रकल्पांच्या बाबतीत कशी महत्वाची आहे, कोणकोणत्या बाबींची चर्चा, प्रकल्पांची चर्चा बैठकीत अपेक्षित आहे? अगदी पाहतोय, अतिशय महत्वाची ही बैठक म्हणावी लागेल, कारण अनेक रस्त्यांचं जी कामं आहेत ती सुरू आहेत, अनेक प्रकल्प जे आहेत ते प्रलंबित आहेत आणि भविष्यात अनेक प्रोजेक्ट जे आहेत ते सुरू करत आहे आणि त्याच अनुषंगाने सह्याद्रीवरती ही बैठक आहे. बैठकीला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आहेत आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि इतर अधिकारी जे आहेत ते उपस्थित पाहायला मिळत आहेत. राज्यभरातील जे काही रस्ते आहेत त्याचे संपूर्णपणे आढावा जो आहे या बैठकीत घेतला जाईल. त्याचप्रमाणे मुंबई गोवा महामार्ग जे आहे गेल्या अनेक दिवसापासून हा प्रलंबित आहे, त्यामुळे त्याची सुद्धा चर्चा जी आहे आजच्या बैठकीमध्ये केली जाण्याची दाट शक्यता आहे. त्यावरती सुद्धा काही निर्णय होतो का हे सुद्धा पाहावं लागणार आहे. त्याचप्रमाणे समृद्धी महामार्गाचा पुढचा दुसरा टप्पा जो आहे तो बांधून पूर्ण आहे, त्याचं सुद्धा आता लवकरच जे आहे ते लोकार्पण सोहळा होण्याची शक्यता आहे आणि त्याच्या संदर्भात सुद्धा आज काही चर्चा होते का हे सुद्धा पाहावं लागणार आहे. त्याचप्रमाणे पुणे मुंबई एक्सप्रेसवेचं सुद्धा विस्तारित काम सुरू आहे, त्याच्या संदर्भात सुद्धा चर्चा केली जाईल आणि राज्यामध्ये अनेक प्रकल्प आणखी वेगाने सुरू करायचे आहे त्या अनुषंगाने ही बैठक आहे. त्यामुळे बैठक संपल्यानंतर कळेल की काय काय या बैठकीत निर्णय झालेला आहे. मात्र नितीन गडकरी स्वतः या बैठकीला उपस्थित आहे, त्यामुळे ही अतिशय महत्वाची बैठक मानली जाते. धन्यवाद राजू, वेळोवेळी ताजी माहिती जाणून घेत राहू. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.